KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज। मांगल्याचा उत्सव भक्तीचा उत्सव स्त्री शक्तीचा केएमएस चॅनल खास नवरात्री उत्सवानिमित्त घेऊन आलाय विशेष कार्यक्रम जागर नवरात्रीचा। कराड परिसरात विविध देवींचे दर्शन घ्या तेही घर बसल्या फक्त केएमएस चॅनलवर रोज सकाळी 6 दुपारी 3 आणि सायंकाळी 7 वाजता। निराशेचा अंधकार दूर करून भक्तीच्या सागरात तल्लीन होऊया। या वर्षीचा नवरात्री उत्सव सुरक्षित राहून आनंदात साजरा करूया। अंबे कृपा कर। प्रगत देसाई केएमएस चॅनलचा जागर नवरात्रीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। माझ्या मागे जो पाण्याचा आवाज येतोय ते कराड जवळच असलेले टेंबू धरण आणि या टेंबू धरणा शेजारीच असलेले हे एकविरा देवीचं मंदिर। मुख्य म्हणजे हे एकविरा देवीचं मंदिर कोरेगावचं ग्रामदैवत असून आपण बघू शकता की मंदिरासमोर वडाचं झाड आहे, शेजारी महादेवाचं मंदिर आहे, मोठा कळस आहे, इकडे छोटी मोठी झाडं लावलेली आहेत आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये असलेलं हे एकविरा देवीचं मंदिर त्याच देवीच्या दर्शनासाठी आज आपण इथे पोहोचलो आहोत। चला तर आपण आता दर्शन देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे। आपण बघू शकता देवीचे रूप हे नवरात्र उत्सवामध्ये अधिकच सुंदर आणि तेजस्वी दिसत आहे। आपण बघतोय की नवरात्रीसाठी स्पेशली नवरात्रीसाठी यांनी खाऊच्या पानामध्ये अशी आरास त्याची केलेली आहे। आपण बघू शकतो मागे पितळीचे रेखीव काम केलेलं आहे, शेजारी सिंह आहेत दोन्ही, इकडे बघतोय समई आहे, तिकडेही समई आहेत। खूप छान असं वातावरण आहे, मंगलमय वातावरणामध्ये असं हे देवीची इथे प्रतिष्ठापना आहे। आपण वरती बघू शकता की छान असं निसर्गरम्य चित्र त्यांनी लावलेलं आहे, खूप छान वाटतं आहे, तुम्हाला नक्की आवडेल। देवीच्या पाठीमागे जे केलेली आरास आहे ही खाऊच्या पानाची आरास आहे आणि स्पेशली नवरात्री उत्सवामध्ये 9 दिवस ही देवीची आरास अशा पद्धतीने केलेली असते। अतिशय प्रसन्नता देणार आहे। आपण फक्त एकविरा देवी आणि अंबाबाई देवी नवरात्र उत्सवामध्ये दरवर्षी या ठिकाणी मोठ्या पद्धतीने उत्सव साजरा केला जातो, पण यावर्षी कोरोनाची सावट असल्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करताना आपल्याला दिसतोय।
या ठिकाणी कोरेगावचे काही ग्रामस्थ मंडळी बसलेले आहेत. आपण या मंदिराबद्दल माहिती आणि महत्त्व आपण यांच्याकडून जाणून घेऊया. या मंदिराबद्दल काय सांगाल तुम्ही? मंदिराची स्थापना 1229 साली स्थापना झालेली पूर्वी, आणि देवाचं महत्त्व इतकं महत्त्वाचं आहे की बोलायचं, कारण जे प्रत्येक येणाऱ्या भक्ताला ही देवी पावती, त्यानंतर देव त्या देवीची प्रत्येक गोष्ट जे काय भगत येईल ते त्याला प्रत्येकाला ती पावतच राहते. आणि गावच्या ग्रामस्थांना सुद्धा ही देवी आमची पावली जाते. अजूनही काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. या मंदिराबद्दल महात्मा थोडंफार हे आमचं मौजे कोरेगाव हे ऐतिहासिक गाव आहे. हे कृष्णा नदीच्या काठी असून ग्रामदैवत एकवीर अंबाबाई असं आहे. त्या गावच्या ग्रामदैवतीची स्थापना 1229 पूर्वी आहे झालेली आहे. कारल्याची एकेरी आई आणि कोरेगावची एकेरी आई एकाच वेळेची स्थापना आहे. आणि ह्या मंदिरामध्ये दुसरं दैवत एक अंबाबाई असं आहे. एका सिंहासनावर महाराष्ट्रात दोन देव्या ह्या कोरेगावातच आहे, इतर ठिकाणी कुठेही नाही. तुळजापूरची अंबाबाई आणि कोरेगावची एकवीर आहे असं मत नाही. वैशाख पौर्णिमेला याची यात्रा भरती उत्सव मोठा होतो. धर्मदाय आयुक्त यांच्याकडे 1952 सालपासून नोंद आहे ट्रस्टीची. यापूर्वी ही पुराभिलेख पुणे यांच्याकडे 1229 पासून सर्व देवीची नोंद आहे. देवीला इथे एक माळरान म्हणून 15-16 एकराची जमीन आहे. या ठिकाणी यात्रा भरते. हे कोरेगावचं दैवत आहे. ह्या कोरेगावच्या दैवताला दुसऱ्या कुठल्याही गावचा अधिकार नाही. काका यात्रेला काय विशेष असतं? यात्रेला वैशिष्ट्य म्हणजे आदल्या दिवशी यात्रेचा जो मुख्य छबिलाचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी वड्या भाकरी आणि गावातून देवीची मिरवणूक काढून संध्याकाळी मुक्कामाला येते इथं त्या मंदिरा ठिकाणी. आणि रात्रीचा 12 वाजता एक छबिना निघतो. ती महादेवी म्हणून एक या डोंगराच्या प्रत्येक मंदिर आहे, म्हणजे प्रत्येक देवीची स्थापना झाली आणि देवी आहे. त्या देवीला बोलवण्यासाठी म्हणजे आणण्यासाठी रात्रीच्या 12 वाजता छबिना निघतो तो आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सकाळपारी इथलं छबिना जाऊन गावात पूर्ण गावाला येडा घालून पाण्याच्या कशाभरून आपली भक्तही लोकं सगळं त्याची मिरवणूक वाजत जातात. मिरवणूक सगळे काढतात त्याची आणि संध्याकाळी विसर्जित होते सर. आणि वैशिष्ट्य असे एक आहे, त्या देवीची 1229 सालची स्थापना आहे, पण बुद्ध पौर्णिमा चैत्र शुद्ध वैशाख शुद्ध बुद्ध पौर्णिमाला जी यात्रा भरते त्यावेळेच्या लोकांनी म्हणजे बुद्ध समाजाच्या लोकांनी या मूर्तीची स्थापना केली होती. वैशिष्ट्य बुद्ध समाजाकडून तिथून ब्राह्मण समाजाकडे आली तिची पूजा अर्चा सगळी. ब्राह्मण समाजाला नंतर हे गावकरी सगळे व्यवस्थापन करतात इथं बघायला गेलं. आणि ह्यो परिसर संपूर्ण जो असणार आहे त्यावेळी म्हणजे 12व्या शतकातच म्हणजे 12व्या शतकातच ह्या परिसराची नोंद झाली. त्यावेळेला या जमिनीचा मालक कोण, त्याच्यानंतर इंग्रजी राजवटीत ज्यावेळेला इंग्रजांनी आपल्या देशाचा पूर्ण पाण्याचा नकाशा काढला त्या नकाशात सुद्धा पूर्ण देवाचं मंदिराचे स्थळ आहे जसा तसा म्हणजे हे उल्लेख आहे तसा. म्हणजे इतिहास आहे ह्या देवस्थानला, इतिहास आहे. आणि देवाची महती सांगायचं जर म्हटलं प्रत्येक माहेरवासी या गावची एखादा भक्त जरी असला लांबचा एखादा कुठला जरी आता इथं या धडक योजनेवर कर्नाटकमध्ये आंध्रमध्ये जी लोक जी कामाला होती इथं त्या लोकांना सुद्धा ही देवी पावलेली आहे. आंध्रमधले लोक तुमच्या श्रावणात म्हणा या दसऱ्यात म्हणा तुमच्या यात्रेच्या टायमाला म्हणा आंध्रमधनं हैदराबाद म्हणा कर्नाटकमधनं येऊन इथे देवीच्या दर्शनासाठी येतात. म्हणजे एक जागृत देवस्थान आहे, जागृत देवस्थान मंदिर आहे. तर अजून आपण माहिती घेऊयात या काकांकडून. नमस्कार काका. नवरात्रोत्सवामध्ये इथे काय विशेष कार्यक्रम योजले जातात आणि का? नवरात्र या 9 दिवस कार्यक्रम म्हणजे कसं किंवा आपलं परवानगी केली होती तर
पूर्ण 9 दिवस कार्यक्रम म्हणजे असते, रुद्र रोज भजन असते, पूजा अर्चा रोजच्या रोज नियमान केलं. आणि याच्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हिच्या कृपेमुळं आज गावात कोरोनाचे एक ही म्हणजे व्यक्ती नाही. महत्त्वाचं आम्हाला हेच सांगितलं, महत्त्वाचं सांगायचं. त्यामुळं बरेचसे आम्ही गावकऱ्यांना याची मदत म्हणजे ह्याच्यावर कृपा असल्यामुळं आम्हाला बरंच त्याची हे होऊन कोरोनामुळे जात नाही. इथं भोजन इथंच करायचं, सगळे सोय असते इथं. सगळी कोळी आम्ही पलीकडं जेवणासाठी जेवण सगळं खर्च वगैरे सगळं तुम्हीच बघता का? हो सगळं राहण्याची वगैरे सोय त्यांना हे गाव आणि जे सगळं केलं. मग ते ठरलेले आहेत लेडीज की असं काही नाही? नाही नाही, ज्याचं नवस असत त्यांनी देवळात बसायचं 3 वर्ष 4 वर्ष. 3 वर्ष पूर्ण झाली. हे माझं एक काम होऊ दे, एवढं माझं काम आहे, तुझं नवरत्न करीन. अशा पद्धतीचे माणसं काय म्हणते, माझं हे उद्या पूर्ण मी तुझं 1-3 वर्ष करतो. अशा पद्धतीने 9 दिवस साधले. तर आपण बघितलं या देवीचं महात्म्य, खूप चांगलं असं हे मंदिर आहे, प्रसन्न वातावरणात असलेलं मंदिर आहे, भक्तांच्या नवसाला पावणारं असं हे मंदिर आहे. तर आपण जाणून घेऊया की काका इथं विकासासाठी काय योजना आहेत, की आपण बघतो निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे, तर इथं काय पर्यटनासाठी विकासासाठी काय सुविधा उपलब्ध? विकासासाठी म्हटलं तर कसं, आता या भक्तांच्याच ह्याच्यातून निधीतून इथं म्हणजे येणारे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या निधीतून मंगल कार्यालयासारखा कार्य, इथून पुढं वृद्धाश्रम किंवा गोपालन, या मंदिराची जवळजवळ 4.5-5 एकर अशी जमीन आहे पुढे आहे पुढं पूर्व बाजू. त्यामुळं आमच्या डोक्यात असं आहे की एखादा वृद्धाश्रम काढायचा, गोपालन चालू करायचं, जेणेकरून हिंदू संस्कृती करेक्ट राहिली पाहिजे आणि त्याचा फायदा पाठीमागच्या येणाऱ्या आपल्या पिढीला झाला पाहिजे, त्यांच्या बी मनात देवाविषयी आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. विकास निधी म्हटलं तर आम्ही रजिस्टर अजून काही नाही, हां अनरजिस्टर आहे, त्यामुळे लोकसहभागातूनच इथं सारी कामं होतात. सारी कामं इथून लोकसभा आणि लोकसहभागातून कामं होत असल्यामुळं मंदिराचं वैशिष्ट्य एक की कुठलाही कार्यक्रम असला तरी 400-500 माणसं जमा होतात, कारण तो लोकसहभाग आहे, माणूस हृदयापासून तिथे येतो. धन्यवाद सर, येथील सर्व ग्रामस्थांनी खूप चांगली माहिती दिलीत आणि देवीचं खूप चांगल्या पद्धतीने महात्म्य आपल्याला सांगितलं, त्याबद्दल सर्वांचेच आभार. दुर्गा दुर्गा नवरात्र उत्सव, उत्सव मांगल्याचा, उत्सव भक्तीचा, उत्सव स्त्री शक्तीचा. KMS चॅनल खास नवरात्री उत्सवानिमित्त घेऊन आलाय विशेष कार्यक्रम जागर नवरात्रीचा. कराड परिसरासह विविध देवींचे दर्शन घ्या, तेही घर बसल्या फक्त KMS चॅनलवर. रोज सकाळी 6, 3 आणि 7:30 निराशेचा अंधकार दूर करून भक्तीच्या सागरात तल्लीन होऊया. या वर्षीचा नवरात्री उत्सव सुरक्षित राहून आनंदात साजरा करूया. आंबे कृपा करी. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.